नमस्कार मित्रांनो, संपूर्ण त्याचे म्हणून त्याचे प्रकार यावरील प्रश्न क्रमांक 8 हा दिलेला आहे. हा तो आधार विविध आपल्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल? तर पर्याय क्रमांक 12 असेल, पर्याय क्रमांक 2 6.5 बरोबर चिन्हात 2 सेमी, पर्याय क्रमांक 3 13 बरोबर चिन्हात 2 सेमी, पर्याय क्रमांक 4 13 सेमी असे दिलेले आहे. तर यावरून आपल्याला तिची बाजू काढायची. हा चौरस दिलाय, हा चौरस दिलाय, त्याचा एक कर्ण दिलाय, तो किती झाला? 13 सेमी. त्रिकोणामध्ये एक कोन जर 90 अंश असेल, एक कोन जर 90 अंश असेल तर पायथागोरस करतो. पायथागोरस प्रमेयानुसार काय सांगू शकतो आपण? कर्ण वर्ग बरोबर या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. कर्ण 90 कोनाचा होईल बाजू? एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी 13 सेमी, बाजू आपल्याला माहिती आहे, बाजू एक्स घेऊ, सर्व बाजू काय असतील त्याच्या एक्स एक्स येतील, म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग. 13 चा वर्ग 179 बरोबर 2 एक्स वर्ग. दोन इकडे आहे, काय होते? काय होते ते बाकी मिळते बरोबर एक्स वर्ग. तिथं वर्ग म्हणून काढला होता, वर्ग म्हणून जर काढला तर 13 वर्ग म्हणून 2 बरोबर एक्स. पण हा पर्याय आहे यामध्ये दिसतोय का पर्याय? नाही. म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला? दोन्ही गुणन करू आपण. दोन्ही गुणल्यानंतर काय होईल? एक्स बरोबर 13 गुणिले 2. आता दोनचं फरक आपण विभाजन करतो. एक्स बरोबर 13 गुणिले वर्ग चिन्हा 2 गुणिले 2. दोनची काय केली आपण? फूट केली, वर्ग चिन्ह त्यानं, म्हणजे ती काय झालं? कॅन्सल झालं, म्हणजे 13 वर्ग चिन्ह 2. हा एक हा पर्याय पाहा बरं, पर्याय क्रमांक परीक्षेमध्ये आपल्याला 2 किंवा 3 उदाहरणं विचारली जातात.